नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. याबाबत बुधवारी निर्णय जाहीर होणार आहे. राणेंच्या केसमध्ये न्यायाधीश बदलण्याची सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप खरत यांनी मागणी केली होती, मात्र दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर ही मागणी फेटाळण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना डोंगर खाली सरकला होता, त्यामुळे पूर्ण महामार्ग बंद झाला होता, मात्र अथक परिश्रमानंतर हा घाट सुरळीत करण्यात आला. वैभववाडी तालुका भाजपात सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. भाजपाच्या दोघा पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे पक्षातील अंतर्गत धुसफूस सवाट्यावर आली आहे. कुडाळात अखेर शिवसेना काँग्रेसने एकत्र येत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय. हे नगराध्यक्ष पद पहिलं 2.5 वर्ष काँग्रेसकडे तर पुढच्या 2.5 वर्षांसाठी शिवसेनेकडे येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. कणकवलीतील शिवसेनेच्या जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळील सर्व्हिस रोड इथं बोलेरो कारमध्ये जोरदार धडक झाली. या झालेल्या अपघातात नेक्सॉन कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालंय. देवगडात सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस पाहायला मिळत असताना शिवसेना आणि भाजपनं नगराध्यक्षपदासाठी दावा केलाय. एकीकडे संख्याबळ समसमान असताना शिवसेनेनं नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवत मोठी खबरदारी घेतली आहे. देशात कोरोना पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन आले असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रेसमध्ये केलाय. कर्नाटकच्या उडपीतल्या शाळा कॉलेजमध्ये हिजाबचा वाद पेटलेला असताना कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादाचे आता महाराष्ट्रात पडसाद उमटू लागलेत. पहिले हिजाब फिर किताब अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले. हिजाबवरच्या वाढत्या वादामुळे कर्नाटकातल्या शाळा आणि महाविद्यालय 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय. दरड कोसळून नुकसान झालेल्या रायगडातील तळियेच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. या गावासह आणखी 2 वाड्यांच्या पुनर्विकासासाठी 13.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. राज्यातील शिक्षकांनी शनिवार रविवार ही शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे असं आवाहन राज्यातील शिक्षकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. बुलढाण्यातल्या पिंपरी खंदोर येथील शेतकऱ्याचा मुलगा राजू केंद्रे याचं फोर्ब्स इंडियाच्या 2022 फोर्ब्स 30 Under 30 यादीत नाव झळकलंय. त्यानं 300+ वंचित विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत केली आहे. वानखेडे कुटुंबियांची बदनामी सुरूच असल्याचा दावा करत ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याची गंभीर दखल घेत हायकोर्टानं मंगळवारी नवाब मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मला घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती, त्याप्रमाणे माझ्यावर हल्ला झाला असं म्हणत किरीट सोमय्या हे आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाणार आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेला जैन कीर्तिस्तंभ हटवण्याची मागणी पुरातत्व विभागानं केली आहे. बीड जिल्ह्यातील मारोती बजगुडे या शेतकऱ्यानं तब्बल 1.5 एकर शेतामध्ये 2 कोटी रुपये खर्चून विहीर बनवली आहे. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला हिंदुस्थानी भाऊ याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. लोकसभा 2024 समान नागरी कायद्याकडे वाटचाल ही मोदी सरकारनं कधीच सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. पंडित नेहरूंना गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची जास्त चिंता होती म्हणून गोव्याला 15 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना केलाय. अरुणाचल प्रदेश येथील डोंगराळ भागात हिमस्खलनात 7 जवानांना वीरमरण आलंय. लष्करानं मंगळवारी याला दुजोरा दिलाय. 94व्या ऑस्कर पुरस्कारांचं नामांकन जाहीर करण्यात आलंय. या द पॉवर ऑफ डॉग या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळालंय. 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना ईशान्येकडील मेघालयात मोठा धमाका झालाय. राज्यातील उरलेल्या 5ही काँग्रेस आमदारांनी पक्षाला रामराम ठोकलाय. बंगालचे राज्यपाल हे भाजपचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांना हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं केंद्राला द्यावेत अशा आशयाची याचिका दाखल करण्यात आली आहे.
चीननं आता नेपाळच्या जमिनीवरही ताबा मिळवला असल्याचा खुलासा समोर आलाय. खुद्द नेपाळ सरकारनंही संबंधित सीमा चीनच्या ताब्यात असल्याचं मान्य केलंय. एका लीक झालेल्या सरकारी अहवालात ही गोष्ट समोर आली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.